हाय, मी कोकणची कन्या सपना। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आज तुमच्यासोबत कोल्हापुरी फेमस डिश शेअर करणार आहे, अख्खा मसूर। तर त्यासाठी लागणारं साहित्य, तर इथे एक वाटीभर मसूर घेतलेले, 2 तास आधी भिजवून ठेवले, स्वच्छ असे धुवून घेतलेत, आणि ते घेतलेले लाल तिखट जो आपण घरात रेग्युलर यूज करतो, 1/2 चमचा हळद, गरम मसाला, त्यानंतर धन्याची पावडर, कोथिंबीर, 2 मीडियम असे कांदे बारीक चिरून घेतलेत एकदम, कोथिंबीर घेतलेले, आले लसूण पेस्ट, इथे 1 टोमॅटो घेतले बारीक चिरून, लसूण घेतली आहे ठेचून 5-6 पाकळ्या, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ, आले लसूण पेस्ट, आणि इथे आपल्याला लागणार आहे तेल। तर आपण आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर इथे कढई ठेवली आहे गरम करायला, गॅसवरती गॅस चालू करून घेतला, कढई गरम करायला ठेवली, त्यानंतर इथे जे तेलाचे 1.5 पळी इथे तेल घालून घेतलेलं आहे। आणि कोल्हापुरी ही डिश आहे, ती कोल्हापूरमध्ये फेमस आहे। तर आता याच्यामध्ये तेल घालून घेतलं, तेल चांगलं असं गरम झालं की त्यानंतर आपण हे बारीक चिरलेला जो कांदा आहे ना, तर तो आतमध्ये घालून घेणार आहेत, आणि एकदम बारीक असं चिरून घ्यायचा, म्हणजे कसं ग्रेव्ही टाईप होऊन जाते ते, त्यासाठी बारीक असं चिरून घ्यायचं, आणि खूप छान लागते, टेस्ट खूप छान येते, आणि भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात गरम गरम, किंवा रोटीसोबत पण छान लागतो। आणि कोल्हापूरमध्ये सर्रास हा तुम्हाला प्रत्येक हॉटेलमध्ये जर तुम्ही गेलात कधी कोल्हापूरला, तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करा, कोणत्याही हॉटेलला तुम्हाला ही डिश फेमस ही भेटणारच की अख्खा मसूर। तर इथे बारीक असा कांदा घेतला, त्यानंतर टोमॅटो पण टाकून घेतला, तर टोमॅटो पण चांगला असा भाजून घ्यायचा पाणी सुटेपर्यंत, बघू शकता इथे बारीक घेतल्यामुळे काय झालं की त्याची ग्रेव्ही टाईपमध्ये होऊन जाते, म्हणून बारीक चिरून घ्यायचा टोमॅटो। त्यानंतर आता जे सगळे मसाले घेतलेत तर ते घालून घेणार आहेत आपण, चांगलं असं तेल सुटलं आहे बघू शकता। त्यानंतर आपण ही बारीक ठेचलेली अशी लसूण 5-6 पाकळ्या लसणीच्या, आणि कढीपत्ता घेतला, कढीपत्ता पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे, तर तेलामध्ये घालून घेतला। आणि मसाल्यांचं बोलाल तर मसाले तुमच्या चवीप्रमाणे घ्या, म्हणजे तुम्हाला तिखट किती प्रमाणात आवडते त्याप्रमाणे तुम्ही तिखट घ्या। त्यानंतर आले लसूण पेस्ट घेतली, ही पण तेलात चांगली भाजून घेतली ना तर त्याचा फ्लेवर जो असतो तो, म्हणजे जो वास असतो उग्र वास, तर तो येणार नाही तेलामध्ये भाजून घेतल्यामुळे। आणि हे जे सगळे मसाले घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेलं आहे, तर मीठ तुम्हाला मिठाचं सांगायचं झालं तर जे मी मीठ वापरते की म्हणजे चवीप्रमाणे, तर ते परफेक्ट अशी होते, म्हणजे ते जास्त पण कुठे होत नाही किंवा कमी पण नाही लागत, परफेक्ट असं मीठ होऊन जाते कोणत्याही भाजीमध्ये। तुम्हाला दाखवलेलं आहेत मी बरेच वेळा की हे मिठाचं प्रमाण जे मी घेते ना ते बरोबर असं होऊन जाते। त्यानंतर हे सगळे मसाले जे टाकून घेतले तेलामध्ये, बघू शकता तिथे असं भाजून घ्यायचं, मस्त असं तेल पण सुटलेलं आहे बघू शकतात। आणि त्यानंतर आता आपण इथे जो मसूर घेतला आहे ना, भिजत ठेवायचा आधी, 2 तास भिजत ठेवायचा, स्वच्छ असं धुवून घेतला बघू शकता तिथे, आणि ह्याला शिजायला जास्त वेळ नाही लागणार, जास्तीत जास्त 10 मिनटं लागतात मीडियम गॅसवरती। तर इथे हा मसूर घालून घ्यायचा आणि पाणी, नंतर थोडं पाणी घ्यायचं आहे, आणि कुकरला तुम्ही लावलात ना डिरेक्ट तर पाणी ह्याचं कसं एकदम ग्रेव्ही टाईपमध्ये होऊन जाणार, तर तुम्ही असं कढईमध्ये शिजवा आणि वरतून झाकण टाकून द्यायचं, आणि 10 मिनटासाठी आपण ते शिजायला द्यायला, बघू शकता कलर पण खूप छान असा आलेला आहे, रेड आपण मसाले सगळे टाकले आहेत। इथे 1/2 ग्लास पाणी घेतलं, तर हे पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम असं गॅस ठेवायचा आणि वरतून झाकण ठेवून द्यायचं, 5 ते 7 मिनटासाठी पहिल्यांदा झाकण ठेवून द्यायचं, त्यानंतर परत झाकण खोलून घ्यायचं, जसं जसं 10 मिनटामध्ये आपलं तो मसूर शिजून जातो तर झाकण ठेवून दिलं। इकडे एका साईडला मी भाकरी बनवते, भाकरीबरोबर अप्रतिम लागते आणि ते मस्त अशा मोठ्या अशा भाकरी बनवलेल्या आहेत, तांदळाची भाकरी, भाकरीचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर इथे मोठी अशी तांदळाची भाकरी भाजलेली आहे, त्यानंतर इथे मसूर शिजलेला आहे ऑलमोस्ट, आता खोलून बघूया आपण। तर इथे आणि ग्रेव्ही टाईपच ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं, तर असं बघू शकता परफेक्ट असं आपलं अख्खा मसूर झालेलं आहे आता। आणि खूप इझी आहे रेसिपी, नक्की तुम्ही ट्राय करा, गॅस बंद करते, बघू शकतात कलर पण खूप छान असा अप्रतिम आलेला आहे, आणि टेस्ट पण वास तर एवढा भारी येतो आहे सुगंध। आणि नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर कोल्हापूरमध्ये हे फेमस अशी अख्खा मसूर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली, आणि भाकरीसोबत तर खाल्लात ना तर खूप भारी लागते, तर मोठीच्या मोठी अशी भाकरी बनवलेली आहे।
तर इथे मस्त अशी भाकरी झालेली आहे रेडी, आता होत आलेली आहे। आणि अख्खा मसूर बरोबर भाकरी, गरम गरम भाकरी किंवा चपाती किंवा रोटीसोबत पण तुम्ही खाऊ शकतात, असं मस्त असं। नाही गार्निशिंगसाठी आपण वरतून कोथिंबीर टाकून घेणार आहे मस्त अशी। आणि आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळलात ना, तर म्हणजे ज्यावेळेला भाजी गरम असते त्यावेळेला लिंबू पिळून घ्यायचं, खायचं खूप भारी लागते। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार, आणि पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि मस्त असं ताट रेडी झालेलं आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे, तर खूप छान आपलं ताट रेडी झालेलं आहे। तर या सर्वजण जेवायला, बाय बाय।